शहरातील बायपासवर ऑगस्ट महिन्यात सायंकाळी दरम्यान दोन अज्ञातांनी लोखंडी रॉडने मारहाण करून लुटले होते. या गुन्ह्यातील आरोपी तब्बल 5 महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागलाय. कुणाल सुभाष पटले राहणार चांदोरी नगर यवतमाळ व मोहन मंगेश बागडे राहणार शास्त्री नगर गोदाम पैल यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी मुकुंद जगन्नाथ चव्हाण व त्यांचा मुलगा हरीश या दोघांना लोखंडी रॉडने मारहाण करून लुटले. या प्रकरणी 21 ऑगस्ट 2022 ला शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भांदवी कलम 392, 394, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून या आरोपींचा शोध लागत नव्हता. त्याचा साथीदारही मोहन बागडे हाती लागला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले शहर ठाणेदार नंदकिशोर पंत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक जनार्दन खंडेराव संतोष व्यास भरत राठोड रवींद्र नेवारे अंकुश फेंडर सुनील पैठणे राजू कांबळे आणि सायबर सेल येथील रोशनी जोगळकर यांनी केली.